आता पाहणारात सविस्तर बातमीपत्र। उद्धव ठाकरेंनी हिंगोलीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलेला होता, त्यावर आता भाजपने जोरदार पलटवार केलाय, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपतील राजकीय संघर्ष तीव्र झालेला आहे। इंडियाचा तर अमीबा झालेला आहे, अमीबा। उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहेत की त्यांना समयबंध या पद्धतीने टीका कराव्या लागतात। पुण्यामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत, तोडून मोडून नुसते ठिगळ ठिगळ लावून तुम्ही तुमचा एनडीए करता। तो काळ होता ज्यावेळेला उद्धवजींना सन्मान एनडीए मध्ये, आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता। आणि आजचा काळ आलाय की ज्या वेळेला उद्धवजींना पायगाडा घालायला लागतायत त्या युपीएतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला। काय इकडे सगळे जमलेले आहे का अतिरेकी आहेत? माझे विचार ऐकायला किंवा माझ्या प्रेमा खातर जे आले ते का अतिरेकी आहेत? रविवारी हिंगोलीच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली होती। खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या विविध ठिकाणी जाहीर सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलाय। हिंगोलीच्या सभेतही ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात केला होता आणि त्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडलेली आहे। उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहेत की त्यांना समयबंध या पद्धतीने टीका कराव्या लागतात। आता तुमचा बदला आणि तुमचा रोजच्या रोज अधःपतन होत आहे, उद्धवजीचं अधःपतन रोज होत आहे, रोज माणसं सोडून चालले आहे। तर मला वाटतं एकदम बावचाळलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आले आहेत। उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र डागलं होतं। देशामध्ये काँग्रेसनं सगळ्या भाजप विरोधकांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोड बांधलेली आहे। मुंबईत इंडिया आघाडीतली बैठक होऊ घातलेली आहे, तर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना मुजाहिद्दीनशी केली होती आणि त्यावरून पंतप्रधान मोदी आणि एनडीएवर ठाकरेंनी शरसंधान साधलं होतं। इंडियाचा तर अमीबा झालेला आहे, अमीबा। कोण किती हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष, मुळामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत, तोडून मोडून नुसते ठिगळ ठिगळ लावून तुम्ही तुमचा एनडीए करतात। आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता। काय इकडे सगळे जमलेले आहे का अतिरेकी आहेत? उद्धव ठाकरेंची टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे। तो काळ होता ज्या वेळेला उद्धवजींना सन्मान एनडीए मध्ये, आणि आजचा काळ आलाय की ज्या वेळेला उद्धवजींना पायगाडा घालायला लागतायत त्या युपीएतल्या अन्य पक्षांच्या स्वागताला। मला तर शिवसैनिकांची दया येते जे उरले असतील उभाटातले ते, की त्यांच्या सन्मानाशी किती खेळ उद्धवजी करतील, स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी हाच प्रश्न आहे। गेल्या वर्षी शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना टार्गेट केलं होतं, पण गेल्या वर्षभरात देश आणि राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झालेली आहे। आता उद्धव ठाकरे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेत, त्यामुळे आता केंद्र सरकार आणि भाजप त्यांच्या निशाण्यावर आलाय। पुढचं वर्ष हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रविवारी बीडमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या उत्तर सभेचे राजकीय पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। बीडच्या सभेमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं। तेलगी प्रकरणात आपला दोष नसतानाही मंत्रीपदाचा राजीनामा का घेतला असा सवाल भुजबळांनी केला होता, त्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली आणि साहेब तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या। तर या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते देखील पाहूयात। तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयनं केला, सीबीआयनं चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवण्यात आलेली होती। त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं।
दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही शरद पवार साहेबांशी चर्चा करा. तर शरद पवार साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर 2 महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्यानंतर जी ओरिजिनल चार्जशीट होती ज्यामध्ये ती नावं होती ती सगळी वगळण्यात आलेली होती. यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या. एक अदृश्य हात सगळी नावं खोडून गेला. तो अदृश्य हात कुणाचा समजने वाले को इशारा काफी होता है. अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव अवघ्या काही तासात रद्द झाल्यानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. संजय राऊत आणि भाजपवरती केलेल्या आरोपांवर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. नितीन देसाईंच्या आत्महत्येचं राजकारण करू नये, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं आशिष शेलारांनी म्हटलंय. संजय राऊत तुम्ही आणि शिवसेनेने काय केलं ते सांगा ना उभाटाने. नितीन देसाई यांच्या मृत्यूवर राजकारण करता कामा नये आमची स्पष्ट भूमिका आहे. दुर्दैवी मृत्यू आत्महत्या आहे, त्याला दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका आहे. पण माझा सवाल आहे संजय राऊत तुम्ही किंवा उद्धवजी तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला गेलात का, त्यांचं अंत्यदर्शन घेतलं का, संवेदना प्रकट केल्यात का, त्यांच्या परिवाराला भेटलात का नाही भेटलात. राजकारण करायची आमची इच्छा नाही, पण हे प्रश्न आज तुम्ही उपस्थित केल्यावर विचारावे लागतील. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेचा होता, त्याच्यावर जोर जबरदस्ती केली गेली होती, दबाव टाकला गेला होता. माझ्या माहिती अनुसार एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या. पण मातोश्रीच्या निगडीत माणसांनी हे नितीन देसाई आणि ह्या लोकांना दिल्या होत्या. आम्हाला कोणाच्याही मृत्यूवर राजकारण करायचं नाही. पण संजय राजाराम राऊतला बोलीन, तू आमचा थोबाड उघडायला लावलाय तर तुझ्या मालकाला मालकाचं वस्त्रहरण करणार. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या उत्तर सभेमध्ये शरद पवारांना खडा सवाल विचारलाय. पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरून भुजबळ आक्रमक झालेले आहेत. मात्र भुजबळांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष चिघळलाय. सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे केस दिल्यानंतर सीबीआयने एक शब्द सुद्धा आमच्या विरुद्ध त्या चार्जशीटमध्ये म्हटलेला नाही. सीबीआयच्या चार्जशीटमध्ये माझं नाव सुद्धा नाही. साहेब आमची काय चूक झाली ते सांगा. रविवारी बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी थेट शरद पवारांना जाब विचारला, त्यामुळे राष्ट्रवादीचा शरद पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. सोमवारी पुणे आणि ठाण्यात भुजबळांविरोधात शरद पवार गटानं आंदोलन केलं. भुजबळ हे किती ढोंकी आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी गटात हे आता चार चार ढोलक्या वाजून पाचवी ढोलकी वाजवायला गेलेले. तुम्हाला वाटतं शरद पवार ढोलकी, मग कशाला शरद पवारचे फोट लावता? नका लावणार, आम्ही सांगतो. समजत नाही साहेब तुम्ही काय बोलता. छगन भुजबळांनी बीडच्या उत्तर सभेत शरद पवारांवर टीकेची झोड उठवली. अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाल्यानं छगन भुजबळ शरद पवार गटाच्या निशाण्यावर आले. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली जाहीर सभा भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात घेतली, त्यामुळे भुजबळांनी शरद पवारांना उत्तर सभेतून खडा सवाल विचारलाय. आमच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली. छगन भुजबळ आतमध्ये गेला, 2.5 वर्ष गेला, प्रॉपर्टी सगळी अटॅच झाली. समीर भुजबळ सहित आतमध्ये गेला, आम्ही घाबरलो नाही. बाहेर आल्यानंतर परत तुमच्या बरोबर उभे राहिलो. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्षातील दोन्ही गटातला संघर्ष हळूहळू वाढू लागलाय. नुकतंच शरद पवारांनी पक्षफुटीवर बोलताना ईडी आणि इन्कम टॅक्सच्या भीतीनं आमदार फुटल्याचा आरोप केला. पवारांच्या या टीकेला भुजबळांनी बीडच्या सभेतून प्रत्युत्तर दिलं. मात्र भुजबळांच्या या टीकेवर अजित पवारांनी हात झटकलेत. मी जिथं बसलेलो होतो तिथं ते भाषण समोरच्या पब्लिकला ऐकायला जात होतो. तिथं माईक सिस्टीम अशी होती की मला ते भाषण नीट ऐकायलाच मिळालं नाही. मी इकडं पुण्याला आलो, परंतु मी ज्यावेळेस सोशल मीडियावर बघत होतो त्यावेळेस सोशल मीडियामध्ये काही बातम्या मला पाहायला मिळाल्या आणि त्याच्याबद्दल मी वस्तुस्थिती काय नक्की झाली माझा अजून काही त्यांना फोन झाला नाही.
एकीकडे अजित पवारांनी कानावर हात ठेवले तर दुसरीकडे छगन भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण खंत व्यक्त केल्याचं त्यांनी ऑफ कॅमेरा सांगितलं. भुजबळांच्या या टीकेनं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष तीव्र झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रविवारी बीडमध्ये अजित पवार गटानं मोठं शक्ती प्रदर्शन केलं. सभेला चांगली गर्दीही झाली. मात्र छगन भुजबळ भाषण करत असताना गोंधळ झाला आणि त्याविषयी रोहित पवारांनी नाव न घेता ट्विट करून निशाणा साधला. सभेत गोंधळ का झाला, छगन भुजबळांना भाषण का गुंडावं लागलं यावर रोहित पवारांनी ट्विट केलंय. तर सत्ताधारी आणि विरोधकांनीही या मुद्द्यावरून वक्तव्य केल्यानं नवा गदारोळ सुरू झालेला आहे. भुजबळांनी इतका कृतज्ञ माणूस मी राजकारणामध्ये पाहिला नाही. इवल्यातील जनता 2024 ची वाट पाहते आणि त्या 2024 च्या निवडणुकीमध्ये येवलेकर काय निर्णय देतील याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. नाही, हे सगळे जबरदस्तीनं आणलेली लोक आहे. काल उद्धव ठाकरेंची सभा आपण पाहिली, जो जिवंतपणा होता हिंगोलीच्या सभेत तोच यांच्या सभेमध्ये मात्र मुळदारपणा होता. म्हणजे ही जबरदस्तीनं आणलेली लोक होती. जवळपास 9:30 वाजले ते लोक दुपारी 2 वाजल्यापासून बीड शहरामध्ये लाखोंच्या संख्येने जमलेले होते. त्यामुळे तसा त्याच्यातला निष्कर्ष नक्की नाही. एखाद्या भाषणा असतात, दुसऱ्या भाषणा असतात, लोक काही ऍड होतात, काही भाषणात कुणी ऍड होतं, काही भाषणात जातात. हे तर सर्वात भाषणामध्ये होतं, हे तर कुणाही भाषणामध्ये होतं. शेवटी 3 वाजता आला माणूस, रात्री 9 वाजेपर्यंत कसा थांबणार? त्यामुळे त्याचे परिणाम होत असतात. याचा अर्थ नाही की ते काही कंटाळून चालले वगैरे, असा अर्थ नसतो. बीडमध्ये झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जाहीर सभेनंतर आता कोल्हापुरातही अजित पवारांची उत्तरदायित्व सभा होणार आहे आणि यावेळी अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. येत्या 10 सप्टेंबरला अजित पवारांची सभा होणार आहे आणि त्यामुळे बीडमध्ये झालेल्या जाहीर सत्कारानंतर आत्ता कोल्हापुरात अजित पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा मित्र व शत्रू नसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचं राजकीय वातावरण. राज्यामध्ये सध्याच्या घडीला जात्यातले सुपात तर सुपातील जात्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुणावर एकेकाळी टीका केलेल्यांची बाजू घेण्याची वेळ आली आहे तर ज्यांची एकेकाळी बाजू घेतली होती त्यांच्यावर आता टीका करण्याची वेळ आली आहे. शिंदे फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारला दादांच्या रूपानं ट्रिपल इंजिन मिळाल्यानं महायुतीचं सरकार विकासाच्या रुळावरती धावू लागलंय. तर या ट्रिपल इंजिन सरकारवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी जोरदार टोला लगावलाय. एक बैल एकाचा गाडीचा, दुसरा बैल दुसऱ्याचा, त्या बैलांची गाडीच्या बैलांची कासरी तिसऱ्याच्या हातात आणि हाकलणारा चौथाच आहे खालून. असं सगळं जे आहे त्यामध्ये लॅटरी कोणाची कधी लागेल हे सांगता येत नाही. परंतु मी बोललो यापूर्वीही, पवार साहेब असतील तरच अजितदादा सीएम आणि त्या गोष्टीवर मी पुन्हा ठाम. सध्या काही कोणाबद्दलही विधान करणं ही आता एक पद्धत झालेली आहे. शेवटी ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याबद्दल बोलताना आपण नेहमी संयम बाळगला पाहिजे. वडेट्टीवार साहेब एक चांगले माझे मित्रसुद्धा आहेत आणि चांगले नेते आहेत, त्यांनी तरी हा संयम पाळावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा. तर महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रील्सच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. पावसाअभावी मनमाड नांदगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. चारा पाण्याअभावी दूध टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी दूध उत्पादक करत आहेत.
परभणी जिल्ह्यातील दुधगाव बोरी महसूल मंडळामध्ये मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। पिकं सुकू लागल्याने शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं अशी मागणी शेतकरी करतोय। चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन प्रवेश नोंदणीचा घोळ दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे। प्रवेश नोंदणीची वेबसाईट सुरू नसल्याने पर्यटकांची कोंडी होतीय। विषबाधा झाल्याने जतमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 170 मुलांची मंत्री अतुल सावे यांनी भेट घेतली। विषबाधा प्रकरणाची समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संस्था चालकांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई करण्यात येईल असा इशारा अतुल सावेंनी दिला। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरून खाली उतरत वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला। ऑनलाईन गेममुळे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी कर्जबाजारी होती आहे, आत्महत्या करताना दिसते आहे, त्यामुळे ऑनलाईन गेम बंद करा याकरता संभाजीनगरच्या कुंभफेल इथं रास्ता रोको करण्यात आला। पावसाअभावी नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। मेंढ्याकरता चारा उपलब्ध नाही, मेंढपाळ त्रस्त आहेत। मेंढ्यांना चरण्याकरता जंगलातील काही भाग राखीव ठेवावा या मागणीकरता बागलांच्या तहसील कार्यालयासमोर मेंढपाळ बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। दौंड शहरातील रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये मोठमोठे खड्डे पडलेत। महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरातील संतप्त वाहन चालक आणि नागरिकांनी ड्रेनेजमधील खड्ड्यांमध्ये झाडं लावून दौंड महापालिका नव्हे दौंड नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला। लातूर जिल्ह्यातील थेरगाव इथल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याकरता आंदोलन केलं। पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। भंडारा जिल्ह्यातील भंडारा वरठी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। रस्त्याची दुरवस्था झाली आहे, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे संतप्त नागरिक आणि वाहन चालकांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलन केलं। खानदेशचं आराध्य दैवत असलेल्या कानबाईची जळगावमध्ये मोठ्या भक्तिभावानं घरोघरी स्थापना करण्यात आली। दीड दिवसांनंतर कानबाईला निरोप देण्यात आला। जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण होतं। पिंपरी चिंचवड शहरात 1111 महादेवाच्या पिंडी असलेले शिवमंदिर उभारण्यात आले। 3 मजली मंदिरावर कळस बसवण्याऐवजी 25 फुटांची भव्य शिवपिंड बनवण्यात आलेली आहे। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देहूच्या मुख्य मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतीय। विठ्ठल रुक्मिणी तसंच तुकोबांच्या दर्शनाकरता भाविकांची झुंबड उडालेली आहे। श्रावणी सोमवारचं औचित्य साधत भाविकांनी दर्शनाकरता रांगा लावली। एक महत्वाची ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रत्नागिरीच्या समुद्रकिनारी सापडलेलं ड्रग्सचं प्रकरण ताजं असतानाच आता श्रीवर्धनच्या समुद्रकिनारीही ड्रग्स सापडलेत। श्रीवर्धन हद्दीमध्ये राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये हरिहरेश्वर इथल्या मारळ बीच 38 पाकिटं सापडलेली असून ज्या गोणीमध्ये ही पाकिटं आढळून आलेली आहेत त्यावर प्रॉडक्ट ऑफ पाकिस्तान असं लिहिल्याचं आढळून आलंय। यामुळे श्रीवर्धन पोलीस आणि रायगड पोलीस अलर्ट मोडवर आहेत। प्रत्येक पाकिट 1 किलोचं असून समुद्राच्या पाण्यामध्ये वाहून आल्यानं 2 ते 3 पाकिटं फुटलेली आढळून आली आहेत। दरम्यान पुढील काही दिवस श्रीवर्धन परिसरात हे सर्च ऑपरेशन चालू असणार असल्याचंही सांगण्यात आलंय। यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळालं त्या पद्धतीचे पाकिटं आमच्याकडं काल श्रीवर्धन बीचला मिळालेले होते, त्यावरून आम्ही श्रीवर्धन पोलीस स्टेशनला NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आमच्या पूर्ण सागरी किनाऱ्यावरती आम्ही सर्च ऑपरेशन राबवत असताना आज आम्हाला मारळ समुद्र किनाऱ्यावरती पण तशाच प्रकारची पाकिटं मिळालेली आहेत। त्याच्यामध्ये आम्ही आमचं पूर्ण आमचे सर्व अधिकारी अंमलदार त्याच्यामध्ये सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News18 लोकमत। काल केलेल्या वक्तव्यावर भुजबळ ठाम आहेत। छगन भुजबळांनी News18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली आहे। काल जे बोललो त्यावर मी ठाम आहे, जे सत्य आहे तेच मी बोललोय असं भुजबळ म्हणाले। कुणावर आरोप नाही, खंत व्यक्त केलेली आहे। काल जे बोललो त्यावर मी ठाम आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। अजित मांढरे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। अजित, काय अधिक सांगाल?
सुवर्णा, छगन भुजबळांनी काल जे भाषण केलं आणि त्यातले जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती आजही ते ठाम आहेत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. याचबरोबरीने त्यांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी भूतकाळात घडलेल्या आहेत त्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे, अनेक गोष्टींचा मी पीडित आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी जे झेललेलं आहे किंवा मी जे भोगलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मी कुठे होतो, पवारसाहेब कुठे होते आणि सगळ्या घडामोडी कशा घडल्या होत्या याची माहिती त्यांनी घ्यावी किंवा याचे उत्तर त्यांनी द्यावे जे माझ्या विरोधामध्ये आंदोलन करतायत किंवा जे माझ्या सगळ्या कालच्या भाषणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. कारण का ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी त्यांचं करिअर सुरुवात केलं होतं, त्यांनी अनेक राजकीय जे दुश्मन तयार करून घेतले होते ते मी कोणाकरता करून घेतले होते आणि का केले होते, मग असं होतं तर ज्यावेळी मला तेलगीस कॅम्पमध्ये अडकलं होतं त्यावेळी सीबीआयच्या म्हणजे सेंट्रल एजन्सीने मला क्लीन चीट दिली होती. तेव्हा केंद्रामध्ये भाजप सत्ता होती, राज्यामध्ये आमची सत्ता होती, पण तरी देखील मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि याही पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की जर भाजपसोबत जायचंच नव्हतं तर मग 2014 पासून का त्या ठिकाणी चर्चा केली जात होती भाजपसोबत आणि ऐन वेळी अशी का भूमिका घेतली गेली. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ज्या मनात होत्या त्या बोलून दाखवलेल्या आहेत. त्यांनी माझ्या भाषणानंतर व्यासपीठ जे उपस्थित होते त्या सर्व नेत्यांनी त्यांचं अभिनंदन. धन्यवाद अजित, आपण सविस्तर बोललात, माहिती दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. जळगावामध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसानं दडी मारली.